आज 4 एप्रिल 2018 आज आपण नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे असून येथील शेतकऱ्यांनी आपल्या या ऊसाच्या पिकासाठी केरन टेक्नॉलॉजीचं ओरिकेन या आपल्या ऊसाच्या पिकासाठी वापरलेलं होतं. तर आज आपण त्यांच्याकडनं थोडक्यात प्रतिक्रिया जाणून घेऊ का त्यांनी आपल्या या ऊसाच्या पिकामध्ये काय काय बदल करून घेतला. सर नमस्कार. नमस्कार. आपलं नाव गाव आणि पत्ता सांगा सर. नामदेव विश्वनाथ शिंदे, राहणार श्रीरामनगर. हा शिवार निफाड. अच्छा. औरंगाबाद रोड. औरंगाबाद रोड. अच्छा. निफाड जिल्हा नाशिक. अच्छा अच्छा. सर आपण या पिकासाठी हेल्दीको टेक्नॉलॉजी वापरली का? वापरली. सर कशा प्रकारे वापरली होती आपण थोडक्यात आपल्या शेतकरी वर्गाला सांगू शकतात का? खताच्या 2 गुणे बॅग घेतल्या आणि त्याच्यामध्ये त्याच्यावर टाकून एक कोटिंग झाली तयार. अच्छा. म्हणजे तुम्ही तुमच्या खतामध्ये मिक्स केलं होतं? खतामध्ये मिक्स केलं ते पाणी बिणी काही सोडत नाही ते. अच्छा अच्छा. हा म्हणजे पूर्णपणे खताला कोटिंग झाल्यानंतर तुम्ही त्याला झाल्यानंतर ते शरीर टाकलं. शरीर टाकलं होतं. बरं. सर तुम्ही हे अप्लाय कधी केलं होतं? हे 4 मार्चला. 4 मार्चला अप्लाय केलं होतं. म्हणजे आज तारीख आहे 4 एप्रिल. हा. एका महिन्यामध्ये सर तुम्हाला तुमच्या पिकामध्ये काय काय बदल जाणवतोय? पिकाची अवस्था एकदम खुटलेली होती. अच्छा. हा हा. आणि पिकाला काळुखी नव्हती. पिकाला काळुखी नव्हती. मुळी थांडवलेली होती. अच्छा. म्हणजे तुमची मुळी पण थांडवलेली होती शिवाय पिकाला काळुखी नव्हती. ऊसाचं जे पेर आहे. अच्छा. म्हणजे आपण अंतर कमी होतं पहिल्यांदा. म्हणजे आपण हे जे पेरा बघतोय या पेऱ्यातलं तुम्हाला नंतरचं अंतर वाढलं. अच्छा. म्हणजे हे सुरुवातीला अंतर आहे ना कमी होतं. अच्छा. म्हणजे सुरुवातीचं अंतर तुमचं कमी होतं. तर मग नंतर आपण जे बघतोय हे अंतर वाढलेलं तुमचं वाढायला लागलं. म्हणजे हे अंतर नंतर तुमचं वाढलंय. बरोबर. तर तुम्ही सर टेक्नॉलॉजी वापरून समाधानी आहेत का? समाधानी. इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता? सर्वांनी वापर केला पाहिजे. सर्वांनी हेल्दीको टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे. बरं बरं. ठीक आहे सर. आपण दिलेल्या माहितीबद्दल आपले हेल्दीको परिवाराकडनं खूप खूप आभार. धन्यवाद.